नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एचपी अकॅडमीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती पुस्तके पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, एचपी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर एचपी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे की अतिशय महत्त्वाचे पुस्तक लिस्ट पाहणार आहोत, जे की आपल्याला परीक्षेसाठी उपयुक्त ठरत असते। सर्वप्रथम वनरक्षक पदासाठी किती मार्कची किती गुणाची परीक्षा होते, तर एकूण गुण असतात 120 गुण असतात, प्रश्न सुद्धा 120 असतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नकारात्मक गुण जातात, म्हणजेच लक्षात घ्या, निगेटिव मार्किंग आहे इथे, नकारात्मक गुण काटले जातात, म्हणजे नकारात्मक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा एखादा प्रश्न जर चुकला तर त्याचे गुण तुमचे काटले जातात, किंवा समजा आणि ते प्रमाण असतं 1:4, म्हणजे एक प्रश्न चुकला तर तुमचा पाव मार्क कट होत असतो। चला तर मग मित्रांनो, आपण पाहू जे की पुस्तक लिस्ट कशा पद्धतीने आहे, किंवा कोणती पुस्तक लिस्ट वापरणं गरजेचं आहे। मराठी व्याकरण या विषयासाठी तुम्हाला वापरायचं आहे मित्रांनो, जे की मोरावळीन बेसरांचं पुस्तक वापरा। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वापरायचं आहे शब्दरत्न, शब्दरत्न मोरावळीन बेसरांच्या पुस्तकासोबत येतं, ते तर वापरा। किंवा बाजारामध्ये कोणतंही शब्दरत्न घेतलं तरी चालेल, त्यापासून आपल्याला भरपूर प्रश्न क्रॅक होणार आहेत। लक्षात घ्या, जेवढं तुमचं व्याकरण विचारलं जातं त्याच्यापेक्षा जास्त शब्दरत्नावर भर दिला जातो। काही विद्यार्थ्यांनी निवडलेलं बाळासाहेब शिंदे पुस्तक असेल तरीही काहीच प्रॉब्लेम नाही, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही ते वापरू शकता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मराठी हा विषय तुम्हाला 30 गुणाला असतो, 30 गुणापैकी तुम्हाला साधारण 25 गुणापेक्षा जास्त गुण मिळवणे अपेक्षित असतं। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, येतो इंग्रजी व्याकरण हा विषय। इंग्रजी व्याकरणासाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्रजी व्याकरण हे पुस्तक वापरणं गरजेचं आहे। त्याच पुस्तकातून वारंवार रिपीट प्रश्न विचारले गेलेले आहेत, सरळ सेवेसाठी वनरक्षक भरतीसाठी अतिशय महत्त्वाचं बुक आहे, ते तुम्ही वापरू शकता। त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो 30 गुणाला, म्हणजे 30 गुणालाच असतं। आणि विद्यार्थी मित्रांनो, गणित बुद्धिमत्ता, गणित बुद्धिमत्ता या घटकासाठी कोणते बुक्स वापरावे, तर विद्यार्थी मित्रांनो, साधारण गणिताचं 1 आणि बुद्धिमत्तेचं 1 असे एकूण 2 बुक वापरणं अपेक्षित असतं। त्यासाठी पहिलं गणितासाठी तुम्ही पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरा, पंढरीनाथ राणे। त्यानंतर अनिल अंकलगी सरांचं बुद्धिमत्तेसाठी वापरा, अनिल अंकलगी सरांचं बुद्धिमत्तेसाठी वापरा। त्यानंतर हा विषय हा 30 गुणासाठी असतो, आणि याच्या 30 गुणापैकी साधारण तुम्हाला 27-28 गुण बरोबर येणं अपेक्षित असतं। विद्यार्थी मित्रांनो, 120 गुणासाठी तुमची लेखी परीक्षा असल्यामुळे या 3 विषयापैकी साधारण 80+ मार्क तुम्हाला मिळणे अपेक्षित असतं। त्यातले जर तुम्हाला काही चुकले समजा, तर कन्फर्म 65 पुढे मार्क जर तुमचे याचे आले, तर परीक्षेमध्ये तुम्हाला ती परीक्षा क्रॅक झाली आहे असं म्हणता येईल। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांच्या कन्फ्युजनचा विषय म्हणजे सामान्य ज्ञान, या घटकामध्ये अनेक विषयाचा समावेश असल्यामुळे एचपी अकॅडमीच्या माध्यमातून नोट्स प्रोव्हाइड करण्यात येत आहेत, ज्या विद्यार्थ्यांना त्या वन लाइनर परीक्षेपूर्वी परीक्षेनंतर परीक्षा ला जाता जाता वाचायच्या असतील, तर वनरक्षक वन लाइनर 8000 प्रश्न उत्तर
असे 8000 वनलाइनर आपण तयार केलेली आहेत, ते तुम्ही मागू शकता। तुम्हाला करायचं आहे या नंबरवर संपर्क 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क साधून, तुम्ही व्हाट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधून तुम्ही घरपोच या नोट्स मिळवू शकता। जीके जीएस ऑल ओव्हर याच्यामध्ये दिलेल्या गोष्टी तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त ठरणार आहेत। अशा पद्धतीने सामान्य ज्ञानासाठी तुम्हाला जर बुक लिस्ट जर विचारात घेतली तर अनेक पुस्तक वाचण्यापेक्षा तात्यांचा ठोकळा वाचा। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जमलं तर भूगोल आणि विज्ञान तंत्रज्ञान संगणक हे घटक तुम्ही टेक्स्ट बुक म्हणजे शालेय पुस्तकामधून वाचणं अपेक्षित आहे। त्याचे पैकीच्या पैकी गुण घ्यायचे असतील तर पर्यावरणाशी संबंधित, जैवविविधतेच्या संदर्भित हे सर्व विषय वाचणं अनिवार्य आहे। अशा पद्धतीने तुम्हाला या सिलेबसचा अभ्यास करणं अपेक्षित आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला बुक लिस्ट आवडली असेल, तुम्हाला वनलाइनर हवे असतील किंवा ऑनलाईन क्लास जर हवा असेल तर या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे। ठीक आहे मित्रांनो, हीच बुक लिस्ट वापरा। वारंवार तेच पुस्तकं जास्त दिवस वाचा, त्यामुळे तुम्हाला तुमचा अभ्यास पूर्ण होईल आणि पुस्तक नवीन वाचण्यापेक्षा दर्जेदार पुस्तक परत वाचल्यानंतर आपल्याला मार्क मिळवण्यास अडचण कुठलीही येणार नाही। तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। टेलिग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे, टेलिग्रामच्या लिंकलासुद्धा जॉईन करा। थँक्यू, धन्यवाद मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक। जय हिंद।